नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलेजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय विवाह आणि करिअर या विषयावर आणि आज आपण या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ श्री वासुदेव सत्रे आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून नमस्कार सरांबरोबर चर्चा करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया वयाच्या पंधराव्या वर्षी आळंदीत श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये सरांनी यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र या विषयाच्या अध्ययनाला सुरुवात केली आणि सोबतच लहानपणापासून त्यांना त्यांच्या आजोबांचं आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिषविद्येचं मार्गदर्शन मिळत होतं वयाच्या एकविसाव्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलं पुण्यात गेले बारा ते पंधरा वर्ष ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य प्रामाणिक आणि अविरत मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत अशा विषयासंदर्भात मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये शंका असतील प्रश्न असतील अडचणी असतील तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता त्याकरता स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत नमस्कार विवाह आणि करिअर या दोन गोष्टींबद्दल आज आपण विस्तृत बोलणार आहोत खरं तर ह्या दोन्ही गोष्टी मला अनेक वेळेला प्रश्न पडतो की लग्नाला इच्छुक असणारी जी तरुण तरुणी आहेत यांनी आधी करिअर पूर्ण करावं का आधी कारण अनेकांच्या बाबतीमध्ये किंवा अनेक ठिकाणी अशी परंपरा आपण पाहतो आपले जे काही प्रदेश आहेत सगळे अठरा वर्ष पूर्ण झाली मुलीची की मग तिचं हळूहळू लग्नाचं असं घरच्यांना वाटतं की जेवढं लवकर लग्न होईल मुलीचं तेवढं आपलं बरं आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो अशा पद्धतीची एक कुठेतरी विचारधारणा आपल्याला समाजामध्ये दिसते करिअरला महत्त्व आणि विवाहाचं महत्त्व या दोन्ही गोष्टी कशा बघतं शास्त्र या सगळ्याकडे कसं बघतं काय सांगता येईल खरं तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत करियर पण तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं म्हणजे विवाह महत्त्वाचा आहे करिअर जर नसेल तर विवाह करून त्याला किंवा तिला काही उपयोग नाही बरोबर त्यामुळे आधी आपलं करिअर करावं म्हणजे पहिला विवाह जो आहे तो करिअरसोबत करावा मुलानेही आणि मुलीनेही आणि नंतर जो आहे तो आता प्रत्यक्ष विवाह करावा शास्त्र म्हणत ठीक आहे की अठराव्या वर्षीत म्हणजे तसं तर म्हटलं की दशवर्षात भवेत कन्या दहा वर्ष झाली की ती कन्या होते याचा अर्थ काय दहा वर्षाची मुलगी झाली की तिचा विवाह करणं योग्य नाही त्या आधीच्या काळात जेव्हा पूर्ण म्हणजे जागृती नव्हती तेवढं शैक्षणिक पूर्ण वातावरण नव्हतं तेव्हा ठीक होतं पण आपण काळानुसार बदलत गेलो पाहिजे बरोबर तर आपण ज्या आपल्या काही काही गोष्टी आहेत प्राचीन त्या नक्कीच जपल्या पाहिजे ज्या खरोखर आपल्याला उपयोगी आहेत आणि ज्या उपयोगी नाही म्हणजे यद रोज्यते काय तत ग्राह्यम यज्ञ रोजच्या ते त्याज्यम म्हणजे जे आपल्याला रुचतं त्याचं ग्रहण करावं आणि जे रुचत नाही त्याचा म्हणजे हे करावा म्हणजे त्याग करावा तर हे आहे की शास्त्रानुसार जरी शास्त्र म्हणतं अठरा आणि एकवीस हे जे म्हणतात यात मोस्टली आई वडील जे आहेत ते मॉरल प्रेशरला बळी पडतात नातेवाईक समाज mm. समाजाला तुम्हाला जगू द्यायचं नाही समाज जगू म्हणजे हसूही देत नाही आणि रडूही देत नाहीत mm. त्यामुळे काय म्हणतात त्याला की योग्य करिअर झालं त्या मुलाचं किंवा मुलीचं त्यासाठी सुद्धा करिअर सुरू करतानाच पत्रिका बघावी पत्रिकेनुसार कळतं की कुठलं अनुरूप असं करिअर असेल त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं आणि करिअर झालं की कोणत्या वर्षी विवाह करावा ते सुद्धा पत्रिकेतनं कळतं त्यानुसार विवाह करावा म्हणजे येणाऱ्या पुढे ज्या नैसर्गिक किंवा अनैसर्गिक अडचणी आहेत त्या आपल्याला दूर करता येतील नक्की सर कॉल घेऊया का विलास आहेत लोणावळ्यातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला विलास काय समस्या आहे आपली मुलाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारायचंय बोला ना जन्मतारीख सांगा जन्मतारीख सांगा जन्मतारीख चार मे एकोणीशे सत्याऐंशी चार मे एकोणीशे सत्याऐंशी आणि रात्री वाजून लोणावळा इथे झाला ओके रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी लोणावळा आता काय समस्या काय आहे तुमची प्रश्न काय आहे आता तिचं पहिलं लग्न घटस्फोट झालेला आहे आता तिचं दुसरे लग्न कधी होईल असे विचारायचं बर बघूया सर काय आपल्याला सांगताय सर तुम्हाला काही विचारायचंय का नको दुसऱ्या लग्नासंदर्भात त्यांची समस्या आहे बरोबर दिवाळी दोन हजार एकवीस नंतर विवाहाचे योग आहे साधारणतः नोव्हेंबर नंतर आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे आणि सोबतच पत्रिका जी आहे ती मंगळ दोषाची आहे त्यामुळे स्त्री दोषासाठी नवचंडी याग हा विधी आणि मंगळ दोष शांती हा विधी यांनी दोन्ही एकत्र करता येईल ते करून घ्यावं स्त्री दोष भरभरून आहे तर ते केल्यानंतर म्हणजे पुढल्या विवाहाबद्दल विचार करावा आणि दररोज होईल तेवढी कुलदेवीची उपासना करावी बरं निश्चितपणानं आणि अधिक मार्गदर्शन किंवा अधिक या सगळ्या संदर्भात कारण बा वीस बावीस मिनिटांचा हा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी विस्तृतपणानं सांगता येत नाहीत सरांना त्यामुळे तुम्ही निश्चितपणानं आता टी व्ही स्क्रीनवरती जे सरांचे नंबर आहेत हे नंबर लिहून घ्या आणि त्या नंबरवरती तुम्ही कार्यक्रम संपल्यानंतर सरांना फोन करा म्हणजे निश्चितपणानं याच्या संदर्भातले जे काही अजून डिटेल्स असतील ते तुम्हाला सर सांगू शकतील सर आणखीन एक याच्यामधला जो भाग आहे की आत्ताची जी काही स्पर्धा किंवा आत्ताचा जर काळ आपण विचार केला तर प्रचंड स्पर्धा आहे मुलांना त्यांच्या करिअरमध्ये उभं राहण्याकरता किंवा करिअरमध्ये मी आता स्टँड झालो किंवा मी आता करिअरमध्ये सेट आहे हे म्हणण्याकरता किती काळ जाईल हे सांगता येत नाही मग अशा वेळेला विवाहासंदर्भातला जो निर्णय आहे हा साधारणतः किती वर्षापर्यंत मुलांनी वाट बघायला हवी आणि स्ट्रगलिंग लाईफमध्ये करत असताना कदाचित जोडीदाराचं पायगुण आपण म्हणतो की जोडीदाराच्या पायगुणानंतर मग सक्सेस मिळाला किंवा भाग्योदय मिळाला असंही अनेक वेळा म्हणतात तर त्या संदर्भात आपल्याला काय सांगतात बघा हे तर मी सांगणारा कुणी नाही की तुम्ही वयाच्या पस्तीशी नंतर लग्न करा की नंतर करा की वीसी नंतर बरोबर पण हे प्रत्येकाचं पत्रिका जी आहे ज्याचं त्याची पत्रिका पाहून ते व्हॅरी करतं त्यामुळे प्रत्येकाने आपली पत्रिका दाखवावी पत्रिका दाखवली की त्यातनं पत्रिकेची ग्रहस्थिती आता जर सत्ता हा लोणावळ्यातनं जो फोन होता आपल्याला विलास म्हणून त्यांच्या मुलासंदर्भात तर त्याच्या पत्रिकेत मंगळ सुद्धा आहे लग्नस्थानी स्त्री दोष आहे पत्रिकेत अजून दुसऱ्या ठिकाणी पंचमात सुद्धा स्त्री दोष दिसतो आहे याचं जर का त्यांनी आधीच निरसन करून घेतलं असतं तर आता hmm. ही पुनर्विवाहाची वेळ आली नसती hmm. अतिशय आणि अगदी छोटा मोठा उपाय असतो पण काय होतं की जसं ते म्हटलंय ना काय लाभते या द्वंद्वाने म्हणजे काय होईल बघू काही होत नसतं किंवा काय काय उपाय केले काही फळ मिळत नाही किंवा काय अशा ह्या म्हणजे निरातिशय अशा काय म्हणतात त्याला ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणू शकतो तर त्यामुळे लोक उपाय करत नाहीत येतात पत्रिका दाखवतात आणि उपाय करत नाहीत आणि मग होणारे जे परिणाम आहेत हा समोर जातात सांगताना मला अक्षरशः सा खरोखर असं कित्येकदा असं वाईट वाटतं की रिसेंटली आपल्या लॉकडाऊननंतर गेलं लॉकडाऊन जे उघडलं त्यानंतर मी एक आलेले त्यांच्या मुलीसाठी मी त्यांना सांगितलं होतं की वयाचे अठ्ठावीस पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तो इचं तो लग्न करू नका पण तरी त्यांनी जे जसं आता मी मग बोललो की आता पणा किंवा मॉरल प्रेशर समाजाचं <laughs> त्याच्यात त्यांनी मुलीचं लग्न केलं लग जानेवारीत आणि आता एक हार्डली आठ दिवस पण नसतील झाले त्यांचा कॉल आलेला की त्यांना डिवोर्स घ्यायचा आहे oh. आणि मुलीच्या बाबतीत हे फार वाईट वाटत त्यामुळे <laughs> काय असतं पत्रिकेमध्ये जे दोष आहेत ना ते दोष जी आहे पत्रिका आपली दोषमुक्त करून घ्यावी आणि जरी दोषमुक्त केली याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मी जे काही उपाय सांगितले ते उपाय केले म्हणजे तुम्ही युअर फ्री टू मॅरी एनी टाईम जी वेळ सांगतो की वयाच्या चोवीस नंतर सव्वीस नंतर तीस नंतर तर ते त्या सूचनांचं सुद्धा पालन करणं गरजेचं असतं आणि नुसतं मंगळच आहे पत्रिकेमध्ये म्हणून लेट होत आहे असं नाही की अनेक सुद्धा अनेक कारण असतात स्त्री दोष असतो काय म्हणतात त्याला पितृदोष असतो मुंजाचा दोष असतो गुरुचं बलाबल कमी जास्त असतं पुरुषाच्या पत्रिकेमध्ये सूर्याचं बलाबल कमी जास्त असतं त्यामुळे पत्रिका दाखवावी आणि दाखवून सांगितलेले उपाय जे आहेत तज्ज्ञ ज्योतिषाने जे काही उपाय सुचवले ते उपाय करावे ते उपाय करायचे असतील तरच पत्रिका दाखवा अन्यथा नका दाखवू सर अजून एक येतोय राजाराम आहेत इस्लामपूर वरून त्यांना प्रश्न आहे बोला राजाराम काय समस्या आहे आपली बारा नऊ ब्याण्णव मुलीची लग्नाबद्दल विचारायचे मुलीच्या लग्नाबद्दल काय बारा नऊ ब्याण्णव बारा नऊ ब्याण्णव जन्म वेळ काय आहे जन्म अडीच वाजता दुपारी दुपारी अडीच वाजता आणि ठिकाण काय जन्म ठिकाण जन्म ठिकाण भिलेवडी जिल्हा बर काय प्रश्न आहे आता समस्या काय आणि कुठे कुठल्या गावात काय वगैरे बर बर मुलीची काळजी आहे आणि मुलीच्या लग्नाची काळजी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आई वडिलांना प्रचंड ती काळजी सातत्यानं भेडसावत असते काय सांगता येईल यांना कधी त्यांच्या मुलीचं लग्न होईल असा अंदाज काय सांगता येईल हा सगळ्यात आधी तुम्ही थोडं म्हणजे वेगळं सांगेन की पत्रिकेनुसार डोळे तपासून घ्यायचे आणि पोटाचे विकार असतील बरं आणि सोबतच एक सहा आठ महिन्यातनं रक्त तपासायचं त्यातल्या त्यात हिमोग्लोबिनचा त्रास होऊ शकतो मुलीला आणि नोव्हेंबर दोन हजार एकवीस नंतर विवाहाचे योग आहेत याही पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे त्यामुळे स्त्री दोषासाठी नवचंडी आणि पत्रिका ही सुद्धा पत्रिका मंगळ दोषाचीच आहे त्यामुळे मंगळ दोष शांती हे दोन्ही उपाय करावे आणि कुलदेवीची उपासना करावी नोव्हेंबर दोन हजार एकवीस नंतर या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे पत्रिका थोडीशी क्रिटिकल आहे त्यामुळे यांनी वैयक्तिक जर का मार्गदर्शन घेतलं तर सोयीचं राहील एक वेगळा प्रश्न विचार खरं तर मला ब्रेककडे जायचं आहे ब्रेकची वेळ होते आपल्या पण एक वेगळा प्रश्न आत्ता डोक्यात असा आला की आ, अनेक वेळेला आपण अशी चर्चा ऐकतो आपल्या पूर्वजांकडून म्हणा किंवा आपले जे आजोबा आज घरातले जे काही सी सिनियर लोकं आहेत ते लोकं असे नेहमी आपण ती चर्चा गप्पा ऐकलेल्या असतात की लग्नाच्या गाठी ह्या वरती स्वर्गात, स्वर्गात बांधलेल्या असतात किंवा तुमचं ज्या व्यक्तीशी लग्नगाठ बांधायची आहे हे सगळं प्लॅनिंग असतं किंवा ते विधिलिखित असतं किंवा अनेक जण आपण असं नशिबाला दोष देताना आपण बघतो की माझ्या नशिबातच असं होतं किंवा माझ्या नशिबातच तू होतीस किंवा माझ्या नशिबातच तू होताच असं वगैरे आपण चर्चा ऐकतो जेव्हा वाईट होतं या सगळ्या संदर्भात तर याला काही या शास्त्राचा आधार किंवा की ह्या अशाच नुसत्या चर्चेतल्या गोष्टी आहेत बघा काय असतं माहिती आहे का की एकतर आपली ही बोलीभाषा जी आहे ही अतिशयोक्ती अलंकारातली आहे काय की एखादा तरुण एखादा तरुणीकडे बघून म्हणतो की हे सुंदरी तुझ्याकडे बघून माझं हृदय तिळतिळी तुटतंय कशाचं बोडक्याचं तुटत आहे म्हणतो ना आपण कवितेमध्ये बघतो काय की तवनयनांचे दल हल लेग तर हु, आहे की ऋषीमुनी जे काही आशीर्वाद दिलेले आहेत आपल्या कुळाचारानुसार जे काय सांगितलं आहे की असं असं लग्नाची गाठ जी आहे ती स्वर्गातच बांधलेली किंवा काय हे आहे पण ती नेमकी गाठ कुणाशी बांधल्या जावी याचा मार्ग तर सुकर होईल ना पत्रिका बघितली तर बरोबर तो तुम्ही जर का पत्रिका बघून योग्य ते उपाय केलेत तर तो मार्ग सुकर होईल त्यासाठी पत्रिका बघायची फार पत्रिकेचं पण फार हे करायला नको की प्रत्येक गोष्टीला पत्रिका पण पत्रिका बघून कुणासोबत जी गाठ बांधली आहे तिथपर्यंत पोहोचायचा जो तो तो आपन, आपन, दे आपन, मार्ग आहे तो तर सुकर होईल त्यामुळे पत्रिका बघावी निश्चितपणानं म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण आपल्याला जेव्हा जायचं असतं एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असतं किंवा महत्वाकांक्षेपर्यंत पोहोचायचं असतं तर आपण मार्गदर्शन घेत असतो किंवा हे कसं आहे आपण चौकशी करतो विचारतो इकडे तिकडे बघतो नेटवर तशा पद्धतीनं ने कदाचित मला वाटतं हे मार्गदर्शन आहे की ही वाट कदाचित खासा खळग्यांनी भरलेली आहे हे अगोदर जर समजलं तर त्या संदर्भातल्या ज्या काही प्रिकॉशन्स काळजी आपल्याला घेता येऊ शकते ती घेता येऊ शकते आणि मग अडचणी समस्या कमी होतात आयुष्यातल्या आणि मग जसं आत्ता म्हणाले की सुकर होणं जो आहे मार्ग तो सुकर होऊ शकतो आणि म्हणून मार्गदर्शनाची गरज असते किमान माहिती घेणं अत्यावश्यक ज्या काही शंका आहेत त्या शंका मनातल्या मनात न ठेवता त्या तज्ज्ञांना विचारणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि तिथपर्यंत पोहोचण्याकरता आत्ता आपल्याला सरांचे नंबर दिसतायत टी व्ही स्क्रीनवरती हे नंबर तुम्ही जर लिहून घेतलेत तर तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता तुमच्या आयुष्यात अशाही कुठल्याही अडीअडचणी असतील निश्चितपणानं तुम्हाला सरांचं मार्गदर्शन मिळू शकेल वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत विवाह आणि करिअर या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतात सर पुन्हा एक कॉल येतोय शुभांगी आहेत कल्याणवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला शुभांगी काय समस्या आपली शुभांगी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का हो सर बोला काय समस्या आपली मुलांनी विचारायचंय बरं जन्मतारीख पहिल्यांदा सांगा मुलाची सत्तावीस तीन सत्त्याण्णव जन्म सत्ताव्वा आणि होती त्या दिवशी जन्म ठिकाण काय आहे बर काय प्रश्न विचारायचा होता प्रश्न होता सर आता डिग्री कम्प्लीट झाली आहे त्यांच्या करिअर विषयीच विचारायचा आहे की त्यांनी आणखी पुढे काही पुढचं मास्टर करायचं कि कुठं वेगवेगळ्या निवडायचे आणि करिअर आहेत बर बरं बरं ठीक आहे आपण सरांना विचार सर काय सांगता येईल की पत्रिकेत काही दोष आहे का किंवा करिअर या मुलांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे कलेशी संबंधित मास्टर्स करावं आणि काय म्हणतात त्याला पत्रिकेमध्ये जो आहे तो पितृदोष आहे त्यामुळे पितृदोषाचं निरसन करून घ्यावं त्यासाठी यांनी वैयक्तिक फोन केला तर उत्तम होईल आणि कलेशी संबंधित यांनी मास्टर्स किंवा म्हणेल की पीएचडी जरी केली तरी उत्तम आणि त्या मुलाची आई होती यांना ताईंना माझं सांगणं आहे की त्याला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे ता त्यामध्ये त्याला करिअर करू द्या जरी तुमच्या दृष्टीने ते चुकीचं असेल पण त्याला ज्यात इंटरेस्ट आहे त्या विषयामध्ये त्याला त्याचं करिअर करू द्या कारण तो त्याच्या पत्रिकेमध्ये प्रसिद्धीचे सुद्धा योग आहेत तर त्यामुळे त्याचा ज्यामध्ये रस आहे त्यात जर केलं तर नक्कीच तो अतिशय उत्तम प्रकारे करू शकेल आणि पर्यायाने त्याला प्रसिद्धी मिळेल मी आत्ता जो प्रश्न विचारणार आहे तो शास्त्राच्या अनुषंगानं असं नाही आहे पण गेल्या जवळजवळ बारा पंधरा वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये काम करताय आणि अनेक असंख्य लोकांना तुम्ही आजपर्यंत भेटला आहे म्हणून आज थोडासा एक वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे एकाच फील्डमध्ये काम करणारी अनेक जोडपी आपण पाहतो एकाच ठिकाणी त्यांचं ऑफिस असतं आणि एकाच क्षेत्रामध्ये ते लोक कार्यरत असतात तर अशा व्यक्तींनी लग्न करणं विवाह करणं हे योग्य आहे का किंवा योग्य आहे का म्हणण्यापेक्षा बाकीच्या ज्या काही पुढच्या गोष्टी असतात या सगळ्यांच्या अनुषंगानं तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचा अनुभव काय आत्तापर्यंत असे एकाच फील्डमध्ये किंवा एकाच ऑफिसमध्ये जॉब करणारी मुलं किंवा कपल तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे का फार नाही पण आलेत आणि एकाच फील्डमध्ये ते इतकी वर्ष जॉब करतायत आणि लग्नही करतायत म्हणजे पर्यायने त्यांची पत्रिका जुळली आहे म्हणूनच ती सोबत करतायत तर तुम्ही जे बोललात की योग्य आहे का म्हणण्यापेक्षा पत्रिका जुळत असेल तर करायला काहीही हरकत नाही दोघांची पत्रिका जुळते तर ते नक्कीच त्यामुळेच ते दोघं एका ठिकाणी इतकी वर्ष टिकलेत आणि त्यांचे कदाचित स्वभाव राशी काय म्हणतात त्याला बौद्धिक पात्रता मानसिक वैचारिक पात्रता ही मॅच झाली आहे भिन्न नाहीये म्हणूनच ते एकाच ठिकाणी एकाच फील्डमध्ये एकाच ऑफिसमध्ये जॉब करतायत आणि कदाचित आपण म्हणू शकतो प्रेमविवाह हो झाला अशा याच्यात तर चान्सेस तेच आहेत की प्रेमविवाह हो। की दोघांचाही शुक्र चांगला आहे शुभग्रहांनी युक्त आहे शुक्र नीचेचा नाही दूषित नाही म्हणूनच दोघांचा प्रेमविवाह झाला विवाह हो टिकला विवाह हो यशस्वी झाला म्हणूनच ते दोघं सोबत काम करतायत तर त्यामुळे दोघही जण ऑलरेडी आपण म्हणू शकतो असं की पत्रिका जुळली आहे नक्की असं अजून एक कॉल येतोय वंदना आहेत इस्लामपूर वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला वंदना काय समस्या आपली माझ्या मुलाबद्दल बोला जल्मा जल्मा सांगा मुलाची डिग्री कम्प्लीट झाली जन्मतारीख सांगा आधी मुलाची जन्म वेळ काय रात्री आकरावीश। रात्री वीस आणि जन्म ठिकाण काय आहे इस्लामपूर इस्लामपूर आता प्रश्न विचारा काय समस्या आहे आपली त्याच्या लग्नाबद्दल विचारायचं आहे आणि करिअर बद्दल आता सध्या काय करतोय जॉब करतोय तो जॉब करतोय कुठल्या मध्ये आहेत तो, तो आता जॉब करते मध्ये काय काय ठीक आहे त्यांचा प्रश्न आपल्याला कळलाय करिअर आणि लग्नासंदर्भातला प्रश्न आहे करिअर त्याचा आता आहे जॉब कुठेतरी बरोबर चालू असेल वयाच्या वयाच्या अठ्ठावीस नंतर विवाह योग आहे पत्रिकेमध्ये आणि पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे आज म्हणजे काय म्हणतेला सुदैव म्हणावं की दुर्दैवाने प्रत्येक पत्रिका ही मंगळ दोषाचीच आलेली आहे फोनवर कॉल आलेत तर मंगळ दोषाची शांती करावी आणि मुलाने विवाह जो आहे तो अर्क विवाह करून घ्यावा आणि करियर बद्दल मी म्हणेल की याने मास्टर्स केलं तर उत्तम राहील म्हणजे पीजी केलेलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर ते याच्यासाठी उत्तम असेल आत्ताच्या काळानुसार जे पालक आपण म्हणतो वा आपली संस्कृती आहे की लग्न हा जरी दोन जीवांचा प्रश्न असला एक मेल एक फिमेल तरीसुद्धा त्या ते तो तेवढापुरता मर्यादित नाही आहे आपल्या समाजानुसार त्याला बरेच कंगोरे आहेत कुटुंब आहे मित्रमैत्रिणी आहेत अजून आपला मोठा सगळा परिवार आहे या सगळ्याचा विचार विनिमय घेऊन ते लग्न ठरवणं आणि मग तो लग्नाचा जो काही सोहळा आहे तो पार पाडणं अशा पद्धतीची एक संस्कृती गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समाजामध्ये चालत आली आहे आत्ताचा जर काळाचा आपण विचार केला आत्ता आपण बघतो की कोविडमध्ये पन्नास जणांनाच बोलण्याचं सगळं बदलतंय सगळा हा सगळा विषय बदलतोय तर आत्ता कशा पद्धतीनं इन्व्हॉल्वड असली पाहिजेत ही सगळी लोक अदर दॅन फॅमिली म्हणा किंवा आपण म्हणतो की काका आहेत मामा आहेत हे आहेत ते आहेत या सगळ्यांचे विचार आणि हा जो काही सगळा आहे तर आत्ता बदलायची वेळ आली आहे का काय वाटतं नक्कीच खरं तर ही वेळ जी आहे एक प्रकार हे पूर्ण संबंध विश्वावर हे दुर्दैवच आहे कोविडचं पण खरं तर ही वेळ सगळ्यांना आत्मबोध करून देते आहे आपल्याला आत्मबोध करून देते आणि तुम्ही जे म्हणता ना कि समाज की समाज किंवा नातेवाईक ही सगळी लोक खरोखर गरजेची आहेत का महत्वाची आहेत खरं तर गरजेची दोघच जण आहेत नवरा आणि बायको शेवटी संसार कोणाला टिकवायचा असतो त्याला किंवा तिला काय झालं की एक विद्यार्थी आपल्या गुरूंना बोलला की जिज्ञासा म्हणजे काय मला सांगा गुरु म्हणाले ठीक आहे चल नदीवर नदीवर नेलं आणि त्याचं तोंड पाण्यामध्ये बुडवलं आणि तो मग काचावीस करायला लागला कारण नाकातोंडात पाणी जायला लागलं तर गुरुजी म्हणाली ही जिज्ञासा आहे की तू जगायची तुला ही जिज्ञासा आहे तर ही जिज्ञासा प्रत्येक त्या विवाहित मुलीने आणि विवाहित मुलाने ही जिज्ञासा ठेवावी की आपला संसार टिकला पाहिजे पाण्यात बुडताना जेव्हा आपल्याला आपला प्राण जगावा ही जिज्ञासा असते तशी जिज्ञासा ही प्रत्येकाने आपला संसार टिकावा अशी जिज्ञासा ठेवावी इतरही लोकं महत्वाचे आहेत घरामध्ये फक्त भांडी नसतात घरामध्ये पॉट सुद्धा पाहिजे असतो तशी ही लोक इतरही लोक महत्वाची आहेत पॉट भिंतीवरचं फोटो फ्रेम सगळं संग्ण। पण सगळ्यात अत्यंत महत्वाची आहेत ती तो म्हणजे मुलगा आणि मुलगी तर त्यामुळे हे दोघं जर का खरोखर कठोर असतील आणि काय म्हणतात त्याला आपल्या निर्णयावर ठाम असतील तर ओके मी या राजी तो क्या करेगा काशी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपण संदेश देता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आजचा संदेश काय आहे आज म्हणजे काय दरवेळेस जसं आपण एक सुभाषित म्हणतो तर आज त्या सुभाषिताच एक सुभाषित असं आहे की पृथिव्या त्रिणी रत्नानी जलमन्नम सुभाषितं मूर्खै पाषाणखंडेशू रत्नसंज्ञा विधीयते की पृथ्वीवर फक्त तीनच रत्न आहे जल म्हणजे पाणी अन्न आपण खातो ते अन्न आणि सुभाषित की जे आपल्याला जगण्याची रीत जगण्याची कला जगण्याचे नियम क शिकवतं मूर्खही पाषाणखंडेशू मूर्ख लोक जे आहेत की ते एखाद्या दगडाला रत्नाची संज्ञा देतात तर सगळ्यांनी म्हणजे खरे खरे रत्न जे आहेत ते जल पाणी अन्न आणि सुभाषित मूर्ख लोक जे आहेत ते दगडाला रत्नाची संज्ञा देतात तर त्यामुळे आपल्या आयुष्यात जी महत्त्वाची रत्नं आहेत ती ओळखावी रत्न म्हणजे काय तर आपल्या प परस्परांचे पतीपत्नींचे संबंध हे खरं महत्त्वाचं रत्न आहे ते रत्न ओळखावं आणि आपलं वैवाहिक जीवन करिअरसहित उत्तम प्रकारे व्यतीत करावं तज्ञ जो आहे ज्योतिषाचा सल्ला घ्यावा आणि आपलं जीवन जे आहे वैवाहिक ते सुकर करावं निश्चितपणा पुढच्या मार्गदर्शनाकरता सरांचे नंबर्स आहेतच टी व्ही स्क्रीनवरती त्यामुळे कधीही तुम्हाला संपर्क करता येऊ शकतो आणि मार्गदर्शन मिळू शकतं सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभाल नमस्कार आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टी